किरीट सोमय यांच्या कार्यालयातच घोटाळा, दोघांनी लावला 7 लाखांचा चुना। नमस्कार, महाविकास आघाडी सरकारचे घोटाळे उघड करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कार्यालयातच घोटाळा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। सोमय्यांच्या कार्यालयातील 2 जणांनी 7 लाखांचा घोटाळा केला आहे। या प्रकरणी मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भाजपचे नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे घोटाळे करण्याचे एक्सपर्ट मानले जातात। त्यांनी आजपर्यंत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबापासून ते आमदार आणि मंत्र्यांवरही अनेक गंभीर आरोप केलेत। या आरोपामुळे काही जणांना जेलची हवाही खावी लागली, परंतु सोमय्यांच्या कार्यालयात घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे। सोमय्या यांच्या कार्यालयातीलच दोघांनी संगमनत करून श्रवण यंत्र मशीनमधील वाटपात 7 लाखांचा घोटाळा केल्याचं उघड झालं आहे। या प्रकरणी सोमय्या यांच्या मुलुंडमधील कार्यालयात काम करणाऱ्या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या दोघांनी संगमनत करून 7 लाखांचे श्रवण यंत्र मशीन वाटपात घोटाळा केला। अखेरीस हा प्रकार उघड झाल्यानंतर या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत। यावर तुम्हाला काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि असे राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।